नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. पुढच्या अर्ध्या तासात आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत. जगाच्या पाठीवर आमच्या विशेष बुलेटिन मध्ये देशात पहिल्यांदा 24 तासात कोरोना बळींची संख्या 4329 पर्यंत पोहोचली आहे. एका दिवसात झालेल्या कोरोना बळींचा हा सर्वात जास्त आकडा आहे. भारतामध्ये गेल्या 24 तासात 2,63,533 नव्या रुग्णांची भर पडली आणि एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2,52,28,996 वर गेली आहे. 4,329 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्यानं भारतातल्या एकूण कोरोना बळींची संख्या 2,78,719 वर जाऊन पोहोचली. देशामध्ये 33,53,765 रुग्णांवरती उपचार सुरू आहेत आणि 4,22,436 जण कोरोनामुक्त झाल्यानं डिस्चार्ज झालेल्या कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 2,15,96,512 इतकी झाली आहे. येत्या 6 आठवड्यात अमेरिका जगभरात लसीचे 20 मिलियन डोसेस देणार आहे. फायझर, मॉडर्ना आणि जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसींच्या स्टॉकमधील हे डोसेस पुरवले जातील. पहिल्यांदाच अमेरिकेनं साठा केलेल्या लसींचं वितरण जगातल्या अन्य देशांना होणार आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये अमेरिकेत लसीसाठीची मागणी एकदम कमी झाली आहे, त्यामुळे जगातल्या अन्य देशांना लसीचा पुरवठा करता येणार आहे. जोपर्यंत जगभरात कोरोना नियंत्रणात येत नाही तोपर्यंत अमेरिकाही कोरोनातून पूर्णपणे मुक्त होणार नाही, हे आम्हाला माहिती आहे, असं अध्यक्ष जो बायडन व्हाईट हाऊसमधल्या संदेशात म्हणाले. मी मास्क नेमका किती दिवस घालायचा आहे आणि त्यासाठीचे नेमके नियम काय आहेत, हे प्रश्न अमेरिकेतल्या सर्वसामान्य नागरिकांकडून विचारले जात आहेत. याचं कारण पूर्ण लसीकरण झालेल्या नागरिकांना मास्क न घालण्याची परवानगी CDC दिलेली आहे. मात्र पूर्ण लसीकरण होऊन सुद्धा स्थानिक प्रशासनाच्या नियमानुसार किंवा व्यवसायानुसार मास्क घालावेच लागतात, त्यामुळे लसीकरण पूर्ण झालेलं नसतानाही अनेक जण मास्क घालणार नाहीत आणि गैरफायदा घेतील अशी भीती काही जण व्यक्त करतायत. न्यूयॉर्कवासियांसाठी एक आनंदाची बातमी आहे. न्यूयॉर्कमधले रहिवासी इनडोअर कार्यक्रमांमध्ये मास्क न घालता सहभागी होऊ शकतात, असं गव्हर्नर अँड्रू क्युमो यांनी जाहीर केलंय. आता लवकरच न्यूयॉर्क सिटी मॅरेथॉन होणार आहे आणि रेडिओ सिटी म्युझिक हॉल सुद्धा लवकरच खुला होणार आहे, त्यामुळे आता लवकरच पूर्वीसारखं सुरळीत आयुष्य होईल, असं क्युमो रेडिओ सिटी हॉलमध्ये म्हणाले. जर तुम्ही लसीचे पूर्ण डोस घेतले असतील तर मास्क घातला नाही आणि सोशल डिस्टन्सिंग पाळलं नाही तरी चालेल, असा दिलासा त्यांनी दिलाय. मात्र शाळा आणि हॉस्पिटल सारख्या ठिकाणी मास्क घालणं अजूनही बंधनकारक आहे. भारतातील कोरोनाच्या विषाणूचे 5 किंवा त्यापेक्षा जास्त रुग्ण ब्रिटनच्या जवळ जवळपास 86 स्थानिक प्रशासनाच्या हद्दीमध्ये आढळलेत, तशी माहिती ब्रिटनच्या आरोग्यमंत्र्यांनी सोमवारी दिली. सध्या B1617.2 या विषाणूच्या 2,323 रुग्णांची नोंद झाली आणि त्यातील 483 रुग्ण बोल्टन, ब्लॅकबर्न आणि डार्विनमध्ये आहेत. यातील बहुसंख्य रुग्णांनी लस घेतलेली नव्हती, त्यामुळे पुन्हा एकदा लस घेणं किती महत्वाचं आहे हे स्पष्ट होत आहे, असंही ते म्हणाले. ब्रिटनमध्ये गेल्या आठवड्यात रुग्णसंख्येत दुपटीनं वाढ झाली आणि देशभरात लसीकरण मोहीम वेगानं सुरू आहे. इंग्लंडमध्ये काही निर्बंध मात्र शिथिल करण्यात आलेत. रेस्टॉरंटमध्ये इनडोअर जेवण तसंच पबच्या आतमध्ये ड्रिंक्सना परवानगी देण्यात आली आहे, तसंच म्युझियम्स खुली करण्यात आली आहेत. महत्वाचं म्हणजे लोकांना एकमेकांच्या घरी जाण्याची आणि अगदी मिठी मारण्याची सुद्धा परवानगी देण्यात आली आहे. लंडनच्या लोकप्रिय सोहो जिल्ह्यामध्ये सोमवारपासून पब्स, बार्स, रेस्टॉरंट्स आणि कॅफेजमध्ये खाण्याची परवानगी देण्यात आली आहे. जानेवारीपासून कोरोनाच्या महामारीमुळे लॉकडाऊन लावण्यात आलेला होता, तेव्हापासून हे सगळं बंद होतं. स्कॉटलंड आणि वेल्समध्ये सुद्धा निर्बंध शिथिल करण्यात आले, तर उत्तर आयर्लंडमध्ये पुढच्या आठवड्यात निर्बंध कमी करण्यात येणार आहेत. इतके दिवस कडक निर्बंध असल्यानं एरवी वर्दळ असलेलं हे गाव अक्षरशः भूताचं गाव बनलं होतं, अशी प्रतिक्रिया लोकांनी दिली आहे. मात्र निर्बंध शिथिल झाले म्हणून एकदम बाहेर पडून एकदम गर्दी करू नका, नाहीतर परत पुन्हा तेच होईल, अशी चिंता देखील एका बार मालकानं व्यक्त केली आहे. सांस्कृतिक कला केंद्र आणि म्युझियम सुद्धा खुली करण्यात आली आहेत. 7 जूनपासून जर्मनीमध्ये सर्वांसाठी लसीकरण सुरू होईल अशी घोषणा जर्मनीचे आरोग्यमंत्री जेन्स स्पान यांनी केली. काही जणांना लसीकरणासाठी प्राधान्य देणं हे नैतिक गरज आणि संसर्ग रोखण्याच्या दृष्टीनं महत्वाचं होतं, असं त्यांनी म्हटलं. यामागे फक्त जीव वाचवण्यासाठीचे प्रयत्न होते, कोणतंही राजकारण नव्हतं, असंही त्यांनी स्पष्ट केलं. नागरिकांना धीर धरण्याचं आवाहन त्यांनी केलं आणि गेल्या काही आठवड्यात लसीकरणाला वेग आलाय आणि मे महिन्याच्या अखेरीपर्यंत जवळपास 40% लसीकरण पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.
जगभरातील मोठ्या लस उत्पादकांना जास्त लस तयार करण्याचं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी केलंय. विकसनशील आणि गरीब देशांमधील जास्तीत जास्त लोकांपर्यंत लस पोहोचवता यावी यासाठी हे आवाहन त्यांनी केलंय. अमेरिकेच्या मॉडर्ना लसीच्या उत्पादकांना त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या कोवॅक्स मोहिमेला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं. जगातील कमी आणि मध्यम उत्पन्न देशांना लस पुरवण्यासाठी ही मोहीम आहे. हमास आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षादरम्यान काल गाझा शहरामध्ये रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात बॉम्ब फेकण्यात आल्याचं दिसलं. कारण अनेक वेळा सगळा आसमंत उजळून निघत होता आणि मोठमोठे स्फोटाचे आवाज येत होते. त्यापूर्वी संध्याकाळी 3 मोठ्या स्फोटांनी गाझा हादरून गेलं. त्यानंतर आकाशात आगीचे लोळ खूप उंचावरती गेले असं दिसलं. इस्रायलच्या लष्करानं सोमवारी या भागात हवाई हल्ल्यांची जोरदार मालिकाच सुरू केली होती. या हल्ल्यामुळे हमासचे अतिरेकी राहणारे बोगदे आणि हमासच्या 9 कमांडर्सची घरं नष्ट झाल्याचा दावा इस्रायलच्या लष्करानं केलाय. तर गाझा इथल्या आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार हवाई हल्ल्याच्या आठवड्यात सुमारे 212 पॅलेस्टिनी ठार झालेत. यामध्ये 61 लहान मुलं तर 36 महिला जखमी झाल्याचा दावा गाझाच्या प्रशासनानं केलाय. इस्रायलमधील नागरिक भागाच्या दिशेनं सतत हल्ले सुरू केल्यानं हा प्रकार झाल्याचा आरोप करण्यात येतोय. पॅलेस्टिनचे निदर्शक आणि इस्रायली पोलीस यांच्यात झालेल्या चकमकीनंतर हमासनं जेरुसलेमवर 10 मे रोजी पहिल्यांदा लांब पल्ल्याचं रॉकेट सोडलं होतं आणि त्यानंतर इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये युद्ध सुरू झालं. गाझा शहराच्या काही भागामध्ये काल रात्री उशिरा बॉम्ब आणि रॉकेटनं हल्ले करण्यात आले. काल रात्रभर गाझा शहरामध्ये अनेक ठिकाणी स्फोटांचे मोठमोठे आवाज ऐकायला येत होते. इस्रायल आणि हमासच्या आतंकवाद्यांमध्ये 8 दिवसांपूर्वी सुरू झालेला हा संघर्ष अद्यापही सुरूच आहे. काल देखील इस्रायलच्या लष्करानं हमासच्या विविध ठिकाणांवरती हल्ले सुरू ठेवले होते. हमासचे कमांडर लपत असलेल्या ठिकाणी इस्रायलनं हल्ले केले आणि या हल्ल्यामध्ये हमासच्या 9 कमांडर्सचा खात्मा करण्यात आल्याचा दावा करण्यात येतोय. तर इस्रायलच्या नागरी भागावरच हल्ले करत असल्याचा प्रत्यारोप हमासनं केलाय. तर इस्रायलनं हे आरोप फेटाळून लावलेत आणि हमास कार्यरत असलेल्या ठिकाणीच हल्ले केल्याचा दावा इस्रायलनं केलाय. हमास आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षादरम्यान सोमवारी रात्री गाझा शहराच्या वर आकाशात मोठा उजेड दिसला आणि आगीचे लोळ दिसले. इस्रायली लष्करानं यापूर्वी गाझा पट्टीवर हवाई हल्ल्याची आणखी मालिका राबवलेली होती आणि इस्रायलनं हे पुन्हा स्पष्ट केलंय की आम्ही फक्त अतिरेकी लपलेले बोगदे आणि हमासच्या 9 कमांडर्सचीच घरं नष्ट केली आहेत. 8 दिवसांपूर्वी सुरू झालेले दोन्ही देशातलं हे युद्ध अजूनही सुरूच आहे. आम्ही फक्त आमच्या जनतेचं रक्षण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं इस्रायल लष्कराच्या वतीनं पुन्हा एकदा सांगण्यात आलंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गाझामधल्या हमासच्या अतिरेक्यांनी सुमारे 3000 जास्त क्षेपणास्त्र इस्रायलच्या दिशेनं सोडली आहेत आणि यातील बहुसंख्य क्षेपणास्त्र इस्रायलच्या हवाई दलानं हवेतच नष्ट केली. इस्रायल आणि पॅलेस्टीनमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य स्थितीबद्दल आपण लवकरच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी चर्चा करू असं फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी म्हटलंय. ते माध्यमांशी बोलत होते. युद्धजन्य परिस्थिती किंवा कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मोठा धोका पत्करून काम करणाऱ्या पत्रकारांची सुरक्षा या विषयातील एका परिसंवादात ते बोलत होते. पण इस्रायलच्या पंतप्रधानांना गाझावर सुरू असलेल्या सध्याच्या हवाई हल्ल्यामागची कारणं विचारणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. हल्ले आणि हिंसेचा मार्ग टाळावा आणि प्रश्न चर्चेनं सोडवावा असं आवाहन सुद्धा फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी केलंय. अमानमधील इस्रायली दूतावासाजवळ सोमवारी शेकडो निदर्शक उपस्थित होते. आंदोलनकर्त्यांनी जॉर्डनच्या अधिकाऱ्यांना इस्रायली दूतावासात या इस्रायली राजदूताला हद्दपार करा अशी आग्रही मागणी केली आणि या हा दूतावास तातडीनं बंद करा, इस्रायल बरोबरचा शांतता करार रद्द करा अशी आंदोलनकर्त्यांची मागणी होती. निदर्शकांनी इस्रायल विरोधी फलक लावून पॅलेस्टाईन आणि हमास यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली आणि जॉर्डनच्या सरकारनं इस्रायल बरोबर 1994 शांतता करार केला होता तोच रद्द करावा अशी आंदोलनकर्त्यांची मागणी होती. आणि आंदोलनकर्त्यांची संख्या लक्षात घेता इस्रायली दूतावासाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अमेरिकेनं इस्रायलला कोट्यवधी डॉलर्सची शस्त्र विकल्याचे पुरावे सादर करताना तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी केलेल्या सगळ्या आरोपांना फेटाळून लावलं. आमच्यावर आरोप करणाऱ्यांनीच स्वतःच्या हातानं स्वतःचा रक्तांकित इतिहास लिहिला असा आरोप त्यांनी केलाय. पॅलेस्टीन हमास आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या संघर्षात हस्तक्षेप करण्यासाठी पोपना विनंती केली असल्याचं तुर्कस्तानच्या प्रमुखांनी म्हटलंय. सध्याच्या गुंतागुंतीच्या परिस्थितीत जेरुसलेमचं प्रशासन ज्यू ख्रिश्चन आणि मुस्लिम प्रतिनिधींनी असलेल्या आंतरराष्ट्रीय कमिशनकडे सोपवलं पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.
गाझा पट्टीवर इस्रायली हवाई हल्ल्याचा निषेध करण्यासाठी शनिवारी सिडनी आणि मेलबर्न इथे हजारो पॅलेस्टीन समर्थकांनी मोर्चा काढला. ऑस्ट्रेलियाच्या दोन सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये रस्त्यावर उतरून मोठ्या प्रमाणात निदर्शनं करण्यात आली. निदर्शकांकडे पॅलेस्टीनचे राष्ट्रध्वज सुद्धा होते. गाझापट्टीवर सुरू असलेल्या इस्रायली हवाई हल्ल्याच्या निषेधार्थ न्यूझीलंडच्या महत्वाच्या मोठ्या शहरांमधून हजारो पॅलेस्टीन समर्थकांनी मोर्चा काढला. राजधानी वेलिंग्टनमध्ये तसंच ऑकलंड आणि ख्राईस्ट चर्चमध्ये सुद्धा शेकडो निदर्शकांनी बॅनर आणि पॅलेस्टीन ध्वज हातात घेऊन निदर्शनं केली. शिकागोमध्ये पॅलेस्टिनी नागरिकांच्या समर्थनार्थ हजारो निदर्शक रस्त्यावरती उतरले. यावेळी पॅलेस्टीनचे झेंडे हातात घेऊन पॅलेस्टाईन मुक्त करा अशा घोषणा देण्यात आल्या. शिकागो कोअलिशन फॉर जस्टिस इन पॅलेस्टीन ग्रुपकडून हे आंदोलन करण्यात आलं. अमेरिकेनं इस्रायली सैन्याला मदत करणं थांबवावं अशी मागणी यावेळी करण्यात आली. इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमध्ये 212 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला. यात 61 लहान मुलं आणि 35 स्त्रियांचा समावेश आहे. 1400 जण या हल्ल्यामध्ये जखमी झाल्याची माहिती गाझाच्या आरोग्य मंत्रालयानं दिली. गाझातल्या हिंसाचाराबद्दल अर्जेंटिनात शेकडो निदर्शकांनी ब्युनोस आयरिसमध्ये इस्रायली दूतावासासमोर आंदोलन केलं. या निदर्शकांना हटवण्यासाठी दंगलविरोधी पथकं तैनात करण्यात आली होती. सोमवारी सुद्धा गाझापट्टीवर जोरदार हल्ले झाल्यानं भुयार आणि हमासच्या 9 कमांडर्सची घरं उद्ध्वस्त झाली. मध्यपूर्वेतील हिंसाचाराविरोधात रविवारी लेबनॉन आणि इस्रायलच्या सीमेवर 3 दिवस निषेध सुरू होता. पॅलेस्टीनला पाठिंबा देण्यासाठी लेबनॉन आणि इस्रायलच्या सीमेवरील भागामध्ये आंदोलक घुसले होते. शुक्रवारी सीमेवर आंदोलन सुरू असताना जखमी झालेल्या एका 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. दोन्ही बाजूंनी मोठा सैन्य ताफा तैनात करण्यात आला होता. पाकिस्तानमध्ये सर्वात मोठी शिया मुस्लिम विद्यार्थ्यांची संघटना असलेल्या इमामिया स्टुडंट्स ऑर्गनायझेशनच्या शेकडो कार्यकर्त्यांनी गाझावरील इस्रायली हल्ल्यांविरोधात रविवारी कराची शहरात निदर्शनं केली. इस्रायलचे झेंडे जाळून आंदोलकांनी पॅलेस्टीन समर्थनाचे फलक हातात घेऊन शहरामध्ये मोर्चा काढला. इस्रायलची बचाव संस्था एमडीएनं दक्षिणेकडील अश्कलोन शहराला लक्ष्य केलेल्या पॅलेस्टीन अतिरेकी रॉकेट हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं. या रॉकेटमुळे शहरातील एका सभागृहाचं नुकसान झालं. काही गाड्यांना आग लागली. एका घराला देखील धडक दिली. मात्र सुदैवानं कोणती जीवितहानी झाली नाही. मात्र गाझा सिटीमध्ये इस्रायली हवाई हल्ल्यात 3 इमारती कोसळून 42 जण ठार झाले. गाझा इथे इस्रायल आणि पॅलेस्टीन यांच्यात संघर्ष थांबवण्याच्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नानंतरही ही लढाई अशीच सुरू राहील असं इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी रविवारी सांगितलं. गाझा शहरावरील इस्रायली हवाई हल्ल्यात 3 इमारती कोसळल्या. 42 लोक ठार झाले. संघर्ष थांबायला अजून वेळ लागेल असं नेतन्याहू म्हणाले. इस्रायल आणि पॅलेस्टीनमधील संघर्षाचा पोप फ्रान्सिस यांनी देखील निषेध केला. विशेषतः लहान मुलांच्या मृत्यूबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलं. हे तर भविष्यच नष्ट करण्याची लक्षणं आहेत असं पोप म्हणाले. पोप फ्रान्सिस यांनी आपल्या रविवारच्या प्रार्थनेत शांतता आणि आंतरराष्ट्रीय मदतीचं आवाहन केलं. पोप फ्रान्सिस यांनी म्यानमारमधील जनतेसाठी सुद्धा लष्करी अधिकारानंतर शांती आणि ऐक्यासाठी प्रार्थना केली. 2017 म्यानमारचा दौरा करून आलेले फ्रान्सिस यांनी ख्रिश्चन समुदायाला विश्वास आणि शांततेची शिकवण दिली. म्यानमारच्या सैन्यानं फेब्रुवारीमध्ये आंग सॅन स्यू कींचं निवडलेलं सरकार हद्दपार केलं आणि त्यानंतर आशा सोडू नका, येशू दुष्टांपासून तुम्हाला मुक्त करेल असं पोप फ्रान्सिस म्हणाले. नॉर्डिक देशांच्या दौऱ्यावर असलेले अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन रविवारी रात्री उशिरा नॉर्डिक डेन्मार्कमध्ये दाखल झाले. हा दौरा संपवून ब्लिंकन 20 रोजी आइसलँड आणि ग्रीनलँडसाठी रवाना होतील असं अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं. आइसलँडची राजधानी रिग्जाविकमध्ये ब्लिंकन 19 आणि 20 दरम्यान आर्टिक कौन्सिलच्या बैठकीला उपस्थित राहतील. सोमवारी आफ्रिकेचे नेते आणि आंतरराष्ट्रीय मदतदाते हे पॅरिसच्या एलसी पॅलेसमध्ये रात्रीच्या जेवणासाठी एकत्र आले होते. शिखर परिषदेच्या आधी झालेल्या या डिनर दरम्यान कोरोना व्हायरस साथीच्या आजारामुळे त्रस्त झालेल्या राष्ट्रांना आर्थिक मदत देण्याच्या कामावर लक्ष केंद्रित करण्यात आलं. राष्ट्रपती राजवाड्यात नेत्यांचं स्वागत करण्यासाठी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि त्यांच्या पत्नी ब्रिजित हजर होते. पेरूचे भावी अध्यक्ष होण्यासाठी इच्छुक असलेल्या 2 उमेदवारांनी सोमवारी निवडणुकीच्या निकालानंतर पदभार स्वीकारण्याची घाई न करता आधी कोरोना साथीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करण्यावर लक्ष दिलं पाहिजे असं म्हटलं. पेरूनं स्पेनमधून स्वातंत्र्य मिळवून 200 होत असताना यंदा सर्वात जास्त मतं मिळवणारा नेता 28 जुलै रोजी पदभार स्वीकारेल.
स्पॅनिश अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार स्पेनच्या एन्क्लेव्हमध्ये एका दिवसात सर्वात जास्त स्थलांतरितांचं आगमन झालं. जवळपास 3000 मोरोक्कन नागरिक स्थलांतरित झाले, त्यात लहान मुलांचं प्रमाणही लक्षणीय होतं. दोन स्पॅनिश प्रांतात यावर्षी आतापर्यंत झालेल्या आकडेवारीच्या तुलनेत यंदाची स्थलांतरितांची संख्या तब्बल 3 पट आहे. असंख्य लोक रस्ते मार्गाने आणि समुद्र मार्गाने आलेले आहेत. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सुदानचे फ्रान्सवरील 5 अब्ज डॉलर्सचं कर्ज माफ करण्याची घोषणा केली. फ्रान्सचे संक्रमणकालीन नेतृत्व आणि त्यांच्या विस्कटलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशानं आफ्रिकेचे नेते आणि आंतरराष्ट्रीय दात्यांमुळे हे शक्य झालं. मॅक्रॉन यांनी सोमवारी या कार्यक्रमाचं आयोजन सुदानच्या सत्ताधारी सार्वभौम परिषदेचे प्रमुख जनरल अब्दुल फत्ता बुरहान आणि पंतप्रधान अब्दाल्ला हॅमडोक यांच्यासाठी केलं होतं. अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी सोमवारी काँग्रेसच्या हिस्पॅनिक कॉक्सच्या सदस्यांसोबत कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात कायमचं वास्तव्य करण्यासाठी परदेशातून येणारे आणि भ्रष्टाचार तसंच दारिद्र्य, मानवाधिकार आणि हवामान बदल या अशा अनेक विषयांवरती चर्चा केली. हॅरिस यांच्याकडे मध्य अमेरिकेतील स्थलांतरितांची मूळ कारणं सोडवण्याचं किंवा मूळ प्रश्न सोडवण्याचं काम किंवा त्यासंदर्भात मार्ग शोधण्याचं काम सोपवण्यात आलंय. मेक्सिकोच्या अध्यक्षांनी सोमवारी 1911 साली झालेल्या हत्याकांडासाठी दिलगिरी व्यक्त केली, ज्यात उत्तर टोरेरिन शहरामध्ये क्रांतिकारक सैन्यानं 300 हून अधिक चिनी लोकांची हत्या केली होती. अनेक चिनी मजूर 1800 च्या दशकामध्ये मेक्सिकोमध्ये गेले होते. काही देशाच्या रेल्वे नेटवर्कच्या विस्तारावरती काम करत होते, परंतु बऱ्याच लोकांनी आपले व्यवसाय देखील तिथे प्रस्थापित केले. मेक्सिकन क्रांतीच्या अराजक काळात अनेकांनी जीव गमावले होते. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये स्वागत. पुन्हा पाहूयात काही आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडी. लॉस एंजेलिसमधल्या वणव्याला एका संशयिताला त्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. या वणव्यामुळे 60 वर्षात कधीही झालं नाही इतकं नुकसान झालं आहे आणि या आगीमध्ये सुदैवानं इमारतींचं नुकसान झालं नाही, कुणी जखमी झालं नाही, पण यामुळे 500 घरांना धोका निर्माण झाला. या आगीमध्ये सोमवारी आणखी 2 चौरस मैलावरची झाडं जळून खाक झाली आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हेलिकॉप्टर्समधून पाण्याचा मारा केला जातोय. चीनच्या हुबेई आणि जियांगशी प्रांतामध्ये अतिमुसळधार पाऊस झाला. पुरामध्ये अडकलेल्या रहिवाशांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली. अनेक भागात जोरदार पाऊस झाल्यानं पाणी साठणं, वाहतूक कोंडीच्या घटना घडल्यात. काही भागात झाडंही वाहनांवरती पडली आहेत. कारमध्ये अडकलेल्या 6 जणांच्या सुटकेसाठी जवानांना खूप प्रयत्न करावे लागले. वाढत्या पाणी पातळीमुळे बालिहू रेल्वे पुलाखाली कार अडकल्या होत्या. प्रचंड पावसामुळे काही पुलांचं देखील नुकसान झालं. कॅनडातल्या प्राणीसंग्रहालयातील बेलगुआ प्रजातीचे 5 देवमासे कनेक्टिकटमधल्या मिस्टिक मत्स्यालयामध्ये आणण्यात आले. अमेरिकेच्या सीमांकडून मंजुरी मिळाल्यानंतर नायगरा धबधब्याच्या मरीनलँड प्राणीसंग्रहालयाकडून 5 देवमाशांची रवानगी झाली आहे. शिकागो अग्निशमन दलानं एका इमारतीमध्ये अडकलेल्या पोपटाची सुटका केली. निळ्या आणि नारिंगी रंगाचा पोपट खिडकीच्या कठड्यावरती अडकला होता. शिडीचा वापर न करता एका काठीच्या मदतीनं त्याची सुटका करण्यात आली. सोमवारपासून कोरोना निर्बंध शिथिल केल्यानं लंडनची अनेक संग्रहालयं पुन्हा खुली होत आहेत. लंडनच्या डिझाईन म्युझियममध्ये स्नीकर्स अनबॉक्स्ड या प्रदर्शनामध्ये बुटांची माहिती सादर करण्यात आली आहे. स्पोर्ट्स शूज ची सुरुवात कशी झाली, डिझायनर आणि बुटांच्या ब्रँडेड कंपन्या डिझाईन कसं ठरवतात, काही फर्स्ट एडिशनमधले बूट आणि वेगळ्या डिझाईनचे बूट सुद्धा या प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आले. लॉकडाऊन नंतर प्रथमच संग्रहालय सुरू होत असल्यानं आनंद वाटत असल्याची प्रतिक्रिया संचालकांनी दिली. 18 मे पासून 24 ऑक्टोबर पर्यंत हे प्रदर्शन पाहता येणार आहे.